येत्या 21 ऑक्टोबरला होणाऱ्या राज्य विधानसभेच्या 288 जागांच्या निवडणुकीसाठी आजही प्रमुख नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा. आज सायंकाळी प्रचार तुफान थंडावणार. महायुतीनं राज्यात स्थिर, मजबूत आणि प्रामाणिक सरकार दिलं आहे. पुन्हा महायुतीला ऐतिहासिक विजयी करण्याचं पंतप्रधानांकडे नेताच उरला नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका. राजकीय विरोधकच उरला नसल्यानं महायुतीची जबाबदारी वाढल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात मागे नेलं, मात्र महायुतीच्या सरकारनं प्रगती साधली. भाजपा अध्यक्ष अमित शहा. आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून देशभरातल्या सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश मिळणार, त्यासाठीच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची मंजुरी. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा मिरगळ आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अंतिम टप्प्यात प्रमुख राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा आजही होत आहेत. भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून बहुतांश मतदारसंघात तिहेरी तर काही ठिकाणी बहुरंगी लढतीचं चित्र आहे. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सर्व 288 मतदारसंघात 96,661 मतदार केंद्र असणार आहेत. त्यात खास महिलांसाठी महिलांकडून संनियंत्रण करणारी 352 सखी मतदार केंद्र असतील. राज्यात एकूण 8,97,39,006 मतदारांची नोंद झाली असून त्यात 4,68,75,750 पुरुष मतदार तर 4,28,43,635 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 2,634 तृतीयपंथी मतदार, 3,96,000 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 1,79,895 मतदार यंत्र आणि 10,26,505 कंट्रोल युनिट्स, 1,35,021 व्हीव्हीपॅट यंत्र मतदानासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 6,50,000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच निर्भयपणे आणि पारदर्शी निवडणूक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राहणार आहे. मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीनं राज्यात स्थिर, मजबूत आणि प्रामाणिक सरकार दिलं आहे. या महायुतीला पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत केलं. मुंबईकरांना सुरक्षितता मिळवून देणं हे सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं पंतप्रधान म्हणाले. युती सरकारनं मुंबईतली रखडलेली विकासकामं मार्गी लावलेली आहेत. सामान्य माणसांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार केलं आहे असं ते म्हणाले. मुंबई महानगरीत मनुष्यबळ, नवनिर्मिती आणि अर्थसहाय्य असं सर्वच प्रकारचं भांडवल मोठ्या प्रमाणावर असल्यानं जगभरातले गुंतवणूकदार इथं गुंतवणूक करायला उत्सुक असतात. या गुंतवणुकीच्या माध्यमातून या शहराला अधिक सुदृढ करण्याचं काम गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारनं केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मोदींनी केला. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री 50 वर्षानंतर महाराष्ट्राला मिळाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविषयी मोदी यांनी खडे बोल सुनावले. पहले की भ्रष्ट सरकार भ्रष्टाचारियों के सपनों को पूरा करने के लिए काम करती थी. नई योजनाओं के नाम पर, किसानों को सिंचाई के नाम पर इन लोगों ने महाराष्ट्र को घोटालों से सींच दिया था. आज आपकी भरोसेमंद सरकार लोगों के सपनों को पूरा करने के लिए काम करती. राज्यात विरोधकांकडे नेताच उरलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत विरोधक चारी मुंड्यात चित झाले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत बोलताना सांगितलं. पंतप्रधानांच्या सहकार्यामुळे प्रत्येक विकास प्रकल्प मार्गी लागला आहे. मुंबई बदलते आहे. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर आधुनिक मुंबई पाहण्यासाठी अलोट गर्दी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक नवीन मुंबई या ठिकाणी आपण तयार करतो आहे. या मुंबईकरांकरता आधुनिक अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये हे परिवर्तन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच विनंती करण्याकरता आलो आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून आम्ही काम केलं. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं. आज गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला, आज उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिला, आज रोजगारामध्ये महाराष्ट्र पहिला, प्रत्येक गोष्टीमध्ये या महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे 5 वर्षांमध्ये आपण केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायला कुणीच तयार नाही, ते मतदारांकडे अनुकंपा तत्वावर मतं मागत आहेत असा टोला त्यांनी लगावला. राजकीय विरोधकच उरला नसल्यानं आता महायुतीची जबाबदारी वाढल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रचारसभेत सांगितलं. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार करून थकला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर शिल्लकच राहणार नाही असं ठाकरे म्हणाले. गरिबी, बेकारी, बेरोजगारीचं आव्हान समोर आहे, मात्र गेल्या 5 वर्षापासून राज्यात मजबूत सरकार आहे, संपूर्ण राज्यात भगवं वातावरण आहे, दिवाळीनंतर राम मंदिराची दिवाळीही साजरी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही काम करतो आहोत, पण तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि जनतेने आता ठरवलेलं आहे की यांचे चाळे आम्ही बघितले, 50-60 वर्ष यांचे चाळे सगळे बघितले. हे 60 वर्ष 65 वर्ष उरावर बसलेले धोंडे आम्ही उचलून फेकून दिले. आता पुन्हा हे धोंडे आमची उरावर येण्याची तयारी नाही. आता घेऊ तो हातामध्ये शिवरायचं पवित्र भगवाच घेऊ, आणि तो जो भगवा लोकसभेवरती फडकवलेला आहे तो पुन्हा अधिक तेजाने महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकू. राज्यातल्या पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात मागे नेलं होतं, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे हे राज्य प्रत्येक क्षेत्रात पहिल्या 5 मध्ये आणलं असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा इथल्या प्रचारसभेत सांगितलं. पंतप्रधानांच्या कणखर नेतृत्वामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना जबर बसली आहे असंही ते म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर इथं महायुतीसाठी प्रचारसभा घेतली. काँग्रेसनं आदिवासींच्या कल्याणासाठी काही केलं नाही असा आरोप शहा यांनी केला. काँग्रेसवर नाराज असलेल्या आदिवासी समुदायानं मोदी सरकारची निवड केल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात राज्यातला पहिला रोड शो केला. नागपूरमधल्या माटे चौकातून याची सुरुवात झाली. सुमारे 2 किलोमीटर अंतरापर्यंत याचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडण्यात आपली मोठी चूक झाली अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. यावर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर भाजपात प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरावरती टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि विधानसभा उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना आता ही चूक मतपेटीतून दुरुस्त होणार अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं. सरकारमध्ये घोटाळा होत नाही तर मग 28,000 शेतकऱ्यांच्या नावे 5,500 कोटी रुपयांचं परस्पर कर्ज काढणाऱ्या आणि तुरुंगात असलेल्या रत्नाकर गुट्टेला तुमचा पाठिंबा कसा काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथल्या आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. मुंडे यांनी यावेळी सरकारवर चौफेर टीका केली. धनंजय मुंडे यांनी परळी इथंही भर पावसात प्रचारसभा घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं. भाजपा सरकारच्या काळात देश आर्थिक संकटात सापडला असून व्यापारी, उद्योजक, शेतकरी, कामगार बेरोजगार झाल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट इथं प्रचारसभेत बोलत होते.
आज देशातला विकास काँग्रेसमुळेच दिसत आहे आणि युपीए सरकारच्या काळात 9% असलेला विकास दर मोदी सरकारच्या कार्यकाळात 5% आला अशी चपरा खरगे यांनी भाजपला लगावली. दरम्यान देशात आणि महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात मोठी वाढ झाली आहे असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून आर्थिक परिस्थितीही गंभीर आहे असंही त्या म्हणाल्या. भाजपानं पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादला असून मनसेच्या स्थानिक उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातल्या प्रचारसभेत केलं. राज्यात आर्थिक मंदी वाढली आहे, कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो आहे, अनेक कारखाने बंद पडत आहेत, त्यामुळे बेरोजगारीनं युवक वर्ग त्रस्त आहे. हे सर्व भाजपा शिवसेनेच्या सरकारच्या कार्यकाळात घडत आहे. अशा सरकारला पायउतार करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज्यात युती सरकारनं गेल्या 5 वर्षात काहीही विकासकाम केलेलं नाही, केवळ भाषणं आणि घोषणाबाजी करून सामान्य जनतेला फसवलं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिक जिल्ह्यात येवला इथल्या प्रचारसभेत काल केली. राज्यातल्या 55-60% लोकांना सत्ता परिवर्तन व्हायला हवं आहे असं वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणात दाखवलं जात आहे असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. महायुती सरकारच्या काळात उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा इथल्या प्रचारसभेत केला. अमेरिकेतून आलेल्या कापसामुळे देशातल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पडले असल्याची टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली. प्रकाश आंबेडकर यांनी वाशिम इथंही प्रचारसभा घेतली. भाजपाच्या शासनकाळात सामान्य माणूस देशोधडीला लागला असून दर दिवशी उद्योग व्यवसाय बंद पडून लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. सामान्य माणसाला स्वप्न दाखवून गंडा घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीमध्ये गेल्या 5 वर्षात जी विकासकामं झाली ती गेल्या 70 वर्षात महाराष्ट्रात का होऊ शकली नाहीत असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केला. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. जुन्या राजकीय पक्षांना बाजूला ठेवून आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून चित्र बदलण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. पाहूया या वार्ताहर परिषदेचं थेट प्रसारण. रामदास आठवले शहानवाज इनकी भी 5-5 सभाएं होती. व्यापारियों के सम्मेलन हुए, इंटेलेक्चुअल्स के सम्मेलन हुए, कॉफी विद यूथ ये कार्यक्रम बेहद लोकप्रिय रहा. आदिवासी, शेड्यूल कास्ट इनके भी सम्मेलन हुए और महिलाओं का रक्षा सूत्र का कार्यक्रम बहुत ही अच्छी तरह से चला. 5 साल में महाराष्ट्र को भारतीय जनता पार्टी ने क्या दिया? भारतीय जनता पार्टी शिवसेना और अन्य दलों के हमारे सरकार ने एक जबरदस्त काम विकास को नई गति दी, हर क्षेत्र में विकास के नए कीर्तिमान स्थापित किए, एक सामाजिक न्याय स्थापित किया. जिनको कभी भी आरक्षण नहीं मिला था और जिनको किसी भी आरक्षण का लाभ नहीं मिलता, ऐसे सर्वसाधारण समाज के गरीबों को भी 10% आरक्षण मंजूर किया. मराठा समाज को भी
आरक्षण मंजूर भी किया और वह टीका भी धनगरों के लिए भी जो सुविधाएं देनी थी दी है। ओबीसी का नया महामंडल बना है, डी नोटिफाइड और नोमैडिक भटकिया विमुक्त इनके लिए धुमंतु जातियों के लिए भी व्यवस्था की है, अल्पसंख्यकों के लिए भी कल्याण की विभिन्न योजनाएं की, दिव्यांगों के लिए भी की। तो भारतीय जनता पार्टी ने सामाजिक न्याय स्थापित किया, उसमें 3,75,000 करोड़ का निवेश 5 साल में महाराष्ट्र में आया। सड़क, बिजली, पानी, सिंचाई और एयरपोर्ट्स, यानी शिरडी एयरपोर्ट केवल शुरू ही नहीं हुआ, आज देश से सबसे ज्यादा गति से विकसित होने वाला वो एयरपोर्ट बन गया। मेट्रो का काम मुंबई में 191 किलोमीटर का अंडर प्रोग्रेस, पुणे में 53 किलोमीटर का प्रोग्रेस में, नागपुर में 48 किलोमीटर का जिसका काम संपन्न हो रहा है। तो इतनी तेजी से विकास कभी नहीं हुआ। सड़कों में जैसे समृद्धि मार्ग का काम शुरू हुआ, मुंबई गोवा हाईवे का काम बहुत सारा पूरा हुआ, तो ये सारा इंफ्रास्ट्रक्चर का काम, अभी नवासेवा जो ब्रिज होने वाला है वो भी बहुत तेजी से उसका काम हो रहा है। तो इंफ्रास्ट्रक्चर भी हुआ, निवेश भी हुआ, सामाजिक न्याय भी हुआ। और छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू जी, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर, ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, अशा सर्व नेत्यांच्या साठी सुद्धा विभिन्न प्रकारच्या योजना केल्या गेल्या। व्यापार उद्योगामध्ये मोठी आघाडी घेतली, 25 कोटी मनुष्य दिवस रोजगार तयार झाला। प्रॉविडंट फंड के सबसे ज्यादा खाते महाराष्ट्र में खुले। देशभर में लगभग 5 साल में 4,50,00,000 से ज्यादा प्रॉविडेंट फंड के नए खाते शुरू हुए। प्रॉविडेंट फंड के खाते राज्यातल्या निवडणुकीच्या देखरेखीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं नाशिकमधल्या पोलीस निवडणूक निरीक्षकाला पदावरून हटवलं आहे। नाशिक पश्चिम मतदारसंघात छायाचित्रांकित मतदार पावत्यांच्या वितरणात दिरंगाई केल्याबद्दल या मतदारसंघातल्या निवडणूक अधिकाऱ्याला हटवून त्याच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगानं दिले आहेत। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आयोगानं हे निर्णय घेतले। येत्या 31 ऑक्टोबरला राज्य विधानसभेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी तसंच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सरकारी यंत्रणा विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी सामान्य नागरिकांकडून आलेल्या या काही प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत काल तब्बल 12 तास चौकशी केली। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित अवैध मालमत्तेशी निगडीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं पटेल यांना हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली होती। या संदर्भात झालेल्या चौकशीत पटेल यांचा जबाब नोंदवण्यात आला। या चौकशीच्या वेळी प्रफुल्ल पटेल यांनी चौकशीमध्ये सहकार्य केलं नसल्याचं सक्तवसुली संचालनालयाच्या एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं।
राज्यात काँग्रेस आघाडीच्या 15 वर्षांच्या सत्ता कार्यकाळात एकही डिजिटल शाळा निर्माण झाली नाही. मात्र भाजपा शासनाच्या 5 वर्षांच्या काळात मात्र भाजपा शासनाच्या 5 वर्षाच्या काळात अनेक शाळा डिजिटल झाल्या असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमरावती इथं महायुतीच्या प्रचारसभेत सांगितलं. आघाडी सरकारनं राज्याला विकासापासून दूर ठेवलं असताना भाजपा सरकारनं भरपूर विकास केला असं त्या म्हणाल्या. त्यांनी वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी इथंही महायुतीचे उमेदवार दादाराव केचे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. भाजपा सरकारनं कायम महिलांच्या सन्मानाला प्राधान्य दिलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचे तुकडे होणार नाहीत असं स्मृती इराणी म्हणाल्या. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यात उजळाईवाडी इथल्या टोलनाक्याजवळ उड्डाणपुलाखाली काल रात्रीच्या सुमाराला ज्वलनशील वस्तूचा स्फोट होऊन वाहनचालक ठार झाला. दत्तात्रय पाटील हे ट्रक चालक रात्री ट्रकमधलं सामान उतरवून कोल्हापूरकडे परतत होते. उजळाईवाडीजवळ त्यांच्या ट्रकमध्ये बिघाड झाला. त्यानंतर थोड्या वेळानं अचानक स्फोट होऊन पाटील यांचा मृत्यू झाला. या ट्रकमध्ये कोणती ज्वलनशील वस्तू होती का याचा शोध पोलीस घेत आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि फिलिपीन्स यांनी एकत्रित काम करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटेर्टे यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाल्यावर दोन्ही देशांच्या वतीनं संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. त्यामध्ये दोन्ही देशांना दहशतवादाची झळ पोहोचली असल्याचं नमूद केलं आहे. फिलिपीन्ससोबत संरक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात भागीदारी करण्याबाबतही सहमती झाली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. या चर्चेनंतर भारत आणि फिलिपीन्स यांच्या सागरी सुरक्षा, पर्यटन, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच सांस्कृतिक क्षेत्रातले 4 करार करण्यात आले. मलेशियात जोहर बाहरू इथं सुरू असलेल्या सुलतान जोहर चषक या 21 वर्षाखालील युवकांच्या हॉकी स्पर्धेत भारत आणि इंग्लंड संघामध्ये आज अंतिम सामना होणार आहे. 6 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत काल झालेल्या आपापल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये 3-3 अशी बरोबरी झाली. त्याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं यजमान मलेशियाला 4-2, न्यूझीलंडला 8-2 आणि ऑस्ट्रेलियाला 5-1 असं हरवलं तर जपानविरुद्धचा सामना 3-4 असा गमावला होता. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी एकूण 5 साखळी सामन्यांपैकी 3 सामने जिंकले, 1 गमावला तर 1 बरोबरी राखली. अशा प्रकारे दोन्ही संघांनी प्रत्येकी 10 गुण मिळवून पहिले 2 क्रमांक पटकावत अंतिम फेरी गाठली. संयुक्त अरब अमिरातीत फुजेरा इथं झालेल्या आशियाई कनिष्ठ मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकं अशी एकूण 21 पदकांची घसघशीत कमाई केली आहे. यापैकी पुरुष मुष्टीयोद्ध्यांनी 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 8 पदकं कमावली तर महिला मुष्टीयोद्ध्यांनी 4 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य अशी 13 पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 26 देशांमध्ये भारतानं पदक तालिकेत सर्वाधिक 21 पदकं कमावली पण 20 पदकं पटकावणाऱ्या उझबेकिस्ताननं भारतापेक्षा जास्त म्हणजे 8 सुवर्णपदकं मिळवल्यामुळे पदक तालिकेत 1 क्रमांक पटकावला तर भारत 2 स्थानावरती राहिला. आणि आता क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आजपासून झारखंडमध्ये रांची इथं सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची घसरगुंडी उडाल्यावर सलामीवीर रोहित शर्मानं नापाद अर्धशतक झळकवत डाव सावरला. डावाच्या सुरुवातीला संघाच्या 12 धावा झाल्या असतानाच मयंक अग्रवाल 10 धावांवर तर पुजारा 0 बाद झाला. या दोघांनीही कगिसो रबाडण्यात बाद केलं. त्यानंतर कर्णधार विराट कोहली देखील 12 धावाकडून एनरिच नॉटेसच्या गोलंदाजीवर पायचित झाल्यावर भारताची अवस्था 3-39 अशी झाली होती. मात्र रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 4थ्या गड्यासाठी नाबाद शतकी भागीदारी करत डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3-148 धावा झाल्या होत्या. रोहित शर्मा 75 धावांवर खेळत असून अजिंक्य रहाणेनंही नाबाद अर्धशतक झळकावलं.
आणि आता हवामान. मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात काल संध्याकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद, नाशिक आणि अकोल्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसाचा फटका शेतपिकांना बसत आहे. आठवडाभर असाच रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 21 ऑक्टोबरला होणाऱ्या राज्य विधानसभेच्या 288 जागांच्या निवडणुकीसाठी आजही प्रमुख नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा. आज सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार. महायुतीनं राज्यात स्थिर, मजबूत आणि प्रामाणिक सरकार दिलं आहे. पुन्हा महायुतीला ऐतिहासिक विजयी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईतल्या सभेत आवाहन. राज्यातल्या विरोधकांकडे नेताच उरला नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका. राजकीय विरोधकच उरला नसल्यानं महायुतीची जबाबदारी वाढल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात मागे नेलं, मात्र महायुतीच्या सरकारनं प्रगती साधली. भाजपा अध्यक्ष अमित शहा. आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून देशभरातल्या सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश मिळणार, त्यासाठीच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात आम्ही दोघं राजाराणी हा मराठी चित्रपट. नमस्कार.